नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्राच्या बद्दल आपल्याला आज माहिती घ्यायची आहे। ज्या पद्धतीने औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये आपण कोळसा इंधन म्हणून जाळतो आणि त्या उष्णतेवर पाण्याची वाफ करतो, टर्बाईन फिरवतो आणि विद्युत निर्मिती करतो, तसंच काहीस, परंतु या ठिकाणी थोडीशी वेगळी रचना असते। उच्च दाबाची हवा कॉम्प्रेसरच्या मदतीने एका ज्वलनाच्या चेंबरमध्ये सोडली जाते, त्या ठिकाणी इंधन म्हणून नैसर्गिक वायू देखील त्याबरोबर सोडला जातो। या दोघांच्या ज्वलनातून जो अतितप्त आणि प्रचंड दाबाचा वायू निर्माण होतो तो टर्बाईनच्या पात्यांवर सोडला जातो। हे जे टर्बाईन असतं हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं असतं, ते उच्च तापमानाच्या आणि दाबाच्या वायूवर फिरणारं टर्बाईन असतं। हे टर्बाईन फिरलं की गतिज ऊर्जेचं रूपांतर पुन्हा जनित्र फिरवण्यात होतं, त्या ठिकाणचं गतिज ऊर्जेचं रूपांतर विद्युत निर्मितीमध्ये होत असतं, म्हणजे विद्युत ऊर्जेमध्ये होत असतं। म्हणजे अशा पद्धतीने नैसर्गिक वायूमधल्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत, त्यानंतर त्याचं रूपांतर गतिज ऊर्जेत आणि गतिज ऊर्जेचं रूपांतर त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं। औष्णिक विद्युत केंद्राच्या तुलनेमध्ये नैसर्गिक वायूवर आधारित जे विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र असतं ते कमी प्रदूषण करणारं असतं, कारण कोळशाच्या ज्वलनामधून त्या ठिकाणी वातावरणामध्ये सल्फर सोडला जातो। नैसर्गिक वायूच्या ज्वलनातून असं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण कोळशाच्या तुलनेमध्ये बाहेर पडत नाही। त्यानंतर नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जा निर्मिती केंद्र आणि औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र यांची जर आपण वर्क इफिशियन्सी बघितली, म्हणजे जास्तीत जास्त ऊर्जा कोणापासून मिळेल असं जर आपण बघितलं, तर नैसर्गिक वायूवर आधारित जे विद्युत निर्मिती केंद्र असतं ते औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रापेक्षा जास्त प्रमाणावर आपल्याला ऊर्जा देत असतं। म्हणून औष्णिक विद्युत केंद्रापेक्षा नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र हे आपल्यासाठी फायदेशीर असतं।